स्मार्ट करिअर अकॅडमीचे सिंधुदुर्गातील काम अत्यंत चांगले ही शाबासकी आहे माजी IAS अधिकारी आणि देशाचे अधिकारी घडवणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांची। होय, सरकारी नोकरीचा राजमार्ग स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग। स्मार्ट करिअर अकॅडमी सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळतेच असा दाखला आहे। गत 14 वर्षातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 गावातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देणारी संस्था स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग देते पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण पात्रता 12वी, शासकीय नोकरी भरतीपूर्व फाउंडेशन कोर्स पात्रता 12वी, PSI, STI, MPSC, राज्य सेवा प्रशिक्षण पात्रता पदवी पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग येथे प्रवेश सुरू झाला आहे। वसतिगृहाची देखील सुविधा आहे। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी कॉल करा 9158913744, 9420810429 आणि 8275087954। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दुपारी आंगणेवाडी येथे येऊन श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय उर्फ छोटू ठाकूर यांनी मसुरी गावासहित परिसरातील गावातील विविध विकासात्मक प्रश्नांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले। या भागातील प्रलंबित विविध विकासात्मक कामे प्राधान्याने पूर्ण व्हावीत यासाठी छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवाजी परब यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्राधान्याने मागणी केली। नामदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा छोटू ठाकूर यांच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन आपल्यासोबत असणाऱ्या स्विस सहाय्यकाला छोटू ठाकूर यांच्या निवेदनाची त्वरित दखल घेण्याच्या सूचना करून ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत अशी सूचना केली। याप्रसंगी महेश बागवे यांनी सुद्धा विविध विकासात्मक प्रश्नांबाबत नामदार रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा विनिमय केला। यावेळी छोटू ठाकूर यांनी मसुरी विभागाच्या वतीने नामदार रवींद्र चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, यासिन सय्यद, जितेंद्र परब, दया देसाई आदी उपस्थित होते। प्रतिनिधी कोकण नऊ मसुरी। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com।